आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर महाराष्ट्र अनलिमिटेड. आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. जपानच्या दौऱ्यात परकीय गुंतवणुकीवर चर्चा. भूमिगत मेट्रोसाठी जपान निधी देणार. दौऱ्यावरून परतल्यानंतर फडणवीस यांची माहिती. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसला धक्का. काँग्रेसचे 5 नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार. वर्षा गायकवाड यांच्याकडे सोपवले राजीनामे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत. कार्यकर्त्यांच्याकडून फुलांची उधळण करत जंगी स्वागत. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ठाण्यात पक्ष संपवण्याचा प्रयत्न. हसन मुश्रीफ यांचे आव्हाड यांच्यावर सडकून टीका. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन मैदानात लासलगाव बाजार समितीत जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद. पुढच्या आठवड्यात एकत्रित बैठक घेण्याचं आश्वासन. मुंबई पालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांना समन्स. पोलीस आयुक्तालयात बिरादार यांची चौकशी सुरू. कोरोनातील कथित बॉडी बॅग प्रकरणी घोटाळ्याचा आरोप. धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांच्याकडून दिघेंना अभिवादन. पुण्यतिथीच्या निमित्तानं शिंदेंकडून 25 रुग्णवाहिकांचं लोकार्पण. तेवीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करणार. बंगळुरूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा. चांद्रयान 3 मोहिमेबद्दल इस्रोच्या टीमच्या शास्त्रज्ञांचं केलं अभिनंदन. आणि आता बातम्या पाहूयात.